रात्री उशिरा दुकान बंद करून दुचाकीवरून घरी निघालेल्या केमिस्टला एका भरधाव कारने धडक दिली आहे. ही धडक देऊन चालक पसार झालाय. पुण्यामधल्या टिंगरेनगर भागामध्ये हा गंभीर अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकी चालक संजय विठ्ठलराव शहाकर हे गंभीर जखमी झालेत. घटनास्थळावरचं सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात येत आहे. शहाकर यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अनिल शहाकर यांचं पुण्यामधल्या टिंगरेनगर भागामध्ये अनुज मेडिकल नावाचं दुकान आहे. बुधवारी म्हणजे 23 तारखेला नेहमीप्रमाणे दुकान बंद करून आपल्या संजय पार्क इथे असणाऱ्या घरी ते जात होते. मात्र रात्री 11:00 लेन नंबर 13 भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की शहाकर जागेवरच कोसळले. मात्र साधी दखल घेण्याचं सौजन्य सुद्धा या चालकाने दाखवलं नाही. त्यांच्यावरती बुधराणी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना नगर रोडवरच्या सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडून गेल्यावर 3 दिवस उलटलेत, मात्र अद्यापही विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता अपघात करणाऱ्या कारचा नंबर अद्याप तरी पोलिसांना मिळाला नसल्याचं सांगितल्याने गेले 3 दिवस झाले गुन्हा दाखल झाला नाही. मुळातच घटनास्थळासह त्या रस्त्यावरील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासणं सुद्धा आवश्यक होतं. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतंही सीसीटीव्ही फुटेज तपासलेलं नाही आणि गुन्हाही दाखल झालेला नाही. त्यामुळे अपघात करणारा आरोपी मोकाटच फिरतोय. अपघात बुधवारी रात्री उशिरा घडल्यामुळे रात्रपाळीवरील कर्मचारी गुन्हा दाखल करणार असल्याचं समजतंय. परंतु एवढा गंभीर अपघात घडल्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी विश्रांतवाडी पोलिसांना 3 दिवस लागतात हीच गंभीर बाब आहे. या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून अपघात करणारे वाहन चालकाला अटक करण्याची मागणी शहाकर यांच्या कुटुंबियांनी केली आहे. प्रतिनिधी निखिल गायकवाड, लोकमत.